गाव परिसर व राज्यभरातील बातमीसाठी आमचे चॅनल निर्भीड विचार न्यूज सबस्क्राईब करा आणि शेअर करा. व नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. ताज्या बातमींसाठी आमची वेबसाईट www.nirbhidvichar.com ला व्हिजिट करा. सध्या सर्वांवर कोरोना या महामारीचे सावट आहे. या संकटाच्या काळात फक्त यमदूत आणि देवदूत यांचे काम सुरू आहे. यमदूत याला तर काही पर्याय नाही, मात्र देवदूताच्या रूपाने सध्या डॉक्टर काम करत आहे. या महामारीच्या काळात आरोग्य यंत्रणेचा सर्व भार डॉक्टरांनी आपल्या खांद्यावर घेतला असून अनेक डॉक्टर साक्षात देवदूताच्या रूपात आरोग्य सेवा करत आहेत. हे जरी वास्तव असले तरी आरोग्य सेवेतील अनेक डॉक्टरांनी रुग्णसेवेचा ध्यास घेतला असला तरी अनेकांनी मात्र रुग्णसेवेच्या नावाने लुटीचा गोरख धंदा उभारला असून कोरोनाच्या नावाने अव्वाच्या सव्वा बिल आकारणी करून रुग्णांची लूट केली जात आहे. हे आजच्या परिस्थितीतील जळजळीत सत्य आहे. अशा या विपरीत परिस्थितीमध्ये किमान आरोग्य यंत्रणेतील दरोडेखोर वृत्तीच्या डॉक्टर्स आणि कर्मचारी यांनी मृतांच्या टाळूवरची लोणी तरी किमान खाऊ नये एवढीच रास्त अपेक्षा जनतेची आहे. मात्र हे दुर्भाग्याने सांगावे लागत आहे आणि हे देखील आजचे वास्तव आहे. याची प्रचिती धुळे येथील घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. आरोग्य यंत्रणेतील काम करणारे कर्मचारी देखील क्रूरपणाचा कळस आणून किती खालच्या स्तरावर जाऊन नीतिमत्ता गमावू शकतात याचे ज्वलंत उदाहरण आहे. शिरपूर तालुक्यातील मांडळ येथील धनराज माडी हे शिक्षक कोरोनाग्रस्त असल्यामुळे धुळे येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल होते. दुर्दैवाने दिनांक 29 रोजी त्यांचे निधन झाले. या मयत इस्माच्या मृत शरीराचे पॅकिंग करताना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी 35,000 रुपये लंपास केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. सदरची घटना CCTV माध्यमातून समोर आली असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियातून प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. याबाबतीत रुग्णालयाकडून सारवासारव केली जात असून सदरची रक्कम नातेवाईकांना परत करण्यासाठी खिशातून काढली होती असा दावा केला जातोय. मात्र तक्रारीनंतर सदर प्रकरणाची चौकशी करत असून अंतिम सत्य बाहेर येईल. मात्र मरणापेक्षाही सरण स्वस्थ झाले असताना व प्रत्येक रुग्णालयाला डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्याला जनता देवदूताच्या रूपात पाहत असताना हा अघोरीपणाचा कळस निश्चितच मानवतेला काळीमा फासणारा असून असे कृत्य करणाऱ्या दोषींना कठोर शिक्षाही झालीच पाहिजे अशी मागणी आता जनतेतून होत आहे. मेल्यानंतरही सोडत नाही हे कसलं वैद्यकीय सेवक, हे तर कसाईचे बाप निघाले. यांना तर जोडाने नाही तर भर चौकात आणून धिंड काढली पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून समोर येत आहे.